रथीपंढरपूर समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मयी मंदिरात मंदिर संस्थान आणि नागरिकांसह विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त 17 जुलै रोजी यात्रा होणार आहे. या ठिकाणी मराठवाड्यातील विविध ठिकाणाहून भाविकांच्या दिंड्या दाखल होतात आणि त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर्षी मंदिर समितीच्या वतीने ठोस अशा उपाययोजना आणि ढिसाळ नियोजनामुळे म्हणावा तसा प्रतिसाद आणि नागरिकांमधून उत्साह बघायला मिळाला नाही. ग्रामस्थांमधून केवळ 2 सूचना आल्या आहे आणि यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी आपल्या अनुभवी शैलीतून मार्गदर्शन करत प्रत्येक विभागाच्या प्रतिनिधींना सूचना केल्या आहेत. यात्रेच्या पार्श्वभूमीवरती यात्रेमध्ये कुठलीही आगीची घटना घडल्यास आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावे. भाविकांची चेंगराचेंगरी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. रस्त्यावरती CCTV लावावेत. भाविकांना कुठल्याही अडचणींना सामोरं जाऊ लागू नये यासाठी ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या दवाखान्याची सोय करावी अशा सूचना पोलिसांनी यावेळी केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, त्याचबरोबर बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये. यात्रेदरम्यान कायदा सुव्यवस्था चोख राहावी. आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मार्गदर्शन केले आणि यावेळी मंदिर समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करणार असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं आहे. अशोक साठे, MC News, वाळू, छत्रपती संभाजीनगर.